आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आगर येथील त्या नुकसानग्रस्तांना कधी मिळणार नुकसान भरपाई? आश्वासनांचे काय झाले साहेब? नागरिकांची विचारणा. आगर येथील मारुती माळे ते 4 महिन्यापूर्वी आलेल्या वादळी वाऱ्याने येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावेळी प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप एकाही नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे नागरिक मोठ्या आर्थिक टंचाईत पडले आहेत. केवळ शासकीय कामापुरतेच ही कागदपत्रे कामकाज पूर्ण करावे यासाठी पंचनामा केला की काय, असा सवाल नागरिकातून उमटत आहे. त्यामुळे लोक आंदोलनाच्या पावित्र्यात जाण्याआधी या मारुतीमाळ विभागातील नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरत आहे. महानकर न्यूज साठी आगरहून ऋषिकेश बावचे. आमच्या घराचं याच्या वीज पडून पाऊस वादळ ह्यामुळं फार मोठं नुकसान झालं. जवळपास 2-2.5 लाख रुपयाचं नुकसान झालं. हातावरच्या पोटावरची आमची घर कामाला गेल्याशिवाय चुली पेटणार नाही अशा अवस्था असताना पंचनामा वगैरे झाला. शासकीय अधिकारी सगळे येऊन गेले. शासनानंच पूर्ण याचे पंचनामे वगैरे सगळं केलेलं आहे. अद्याप आपल्याला कोणतीही मदत जी गेली 4 महिने झाले मिळालेली नाही आहे. आणि कागदोपत्रीच फक्त हा केळ आम्ही बऱ्याच वेळेला पाठपुरावा केला तलाट्यांच्या घरी वगैरे, पण ही म्हणतात अजूनही आलेलं नाही. वर पाठवलं एवढंच म्हणतात. तर याची तहसीलदार असू दे व शासनानं पूर्ण ह्यामध्ये लक्ष घालून हे काय थांबलेलं आहे, असं पूर्ण पाठपुरावा करून आम्हाला मदत मिळावी एवढीच आम्हाची कळकळीची विनंती आहे शासनाला.